मान खटाव तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भोसले यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने दहिवडी पोलीस ठाण्याला 2 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. चारा छावणीतील भ्रष्टाचाराचा पांडाफोड करण्यासाठी मी स्वतःहून माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे गेली 7 महिने तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर प्रकरणाची चौकशी करा आणि सदर प्रकरणामध्ये जे दोषी कोण आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, कारण हा अत्यंत प्रचंड असा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून जनतेच्या पैशाचा जो अपहार केला गेला आहे याचा भांडाफोड होऊन लोकांच्या समोर हे प्रकरण उघडकीस यावं हा माझा पूर्ण हेतू होता. परंतु माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला. अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन देखील विभागीय आयुक्तापर्यंत मी या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या, परंतु कुणीही दखल घेतली नाही. सरतेशेवटी मी न्यायदंडाधिकारी दहिवडी यांच्या कोर्टामध्ये मला तक्रार दाखल करावी लागली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं माननीय दंडाधिकारी दहिवडी यांनी परवाच गुन्हे दाखल करण्याचा या ठिकाणी आदेश केलेला आहे. सदर आदेशामध्ये 1 ते 5 आरोपी माननीय तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यावरती चौकशी अंती तपासामध्ये जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यांचा काही संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन गुन्हे दाखल करावेत असा आदेश झालेला आहे. सो या आदेशाचा मी खऱ्या अर्थानं समाधानी अंशतः समाधानी जरी असलो तरी मी भविष्यामध्ये या तक्रारीच्या अनुषंगानं जे काही बडे मासे आहेत, जे काही मोठे अधिकारी आहेत, जे कोणी मोठ्या संस्थाचालक आहेत, राजकीय नेते आहेत, अशा सर्वांना या प्रकरणामध्ये त्यांचा भांडाफोड करण्यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये देखील या आदेशाच्या विरोधात चॅलेंज करणार आहे. मी या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तसं पाहायला गेलं तर पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये अतिशय तळमळतेनं या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं उलगडा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूजनं केला आहे. मी खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो.